औरंगाबाद पुणे महामार्गावर असलेल्या छावणी रेल्वे उड्डाणपुलावर खासगी ट्रॅव्हल बस नादुरुस्त झाल्याने या ठिकाणी वाहनांची कोंडी झाली होती. औरंगाबाद पुणे या मार्गावर असलेल्या छावणी रेल्वे उड्डाणपुलावर शनिवारी एक खासगी ट्रॅव्हल बस नादुरुस्त झाल्याने या महामार्गावर वाहनांच्या दूरवर रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे सुमारे 1.5 ते 2 तास महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. विशेष म्हणजे वाळूज औद्योगिक क्षेत्रात कारखान्यांमध्ये जनरल शिफ्टसाठी जाणारे बहुतांश कामगार उद्योजक वाळूजच्या दिशेने निघालेले असताना त्यांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला. अखेर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी क्रेनच्या मदतीने नादुरुस्त बस बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. औरंगाबाद पुणे या महामार्गावर असलेल्या छावणी रेल्वे उड्डाणपुलावर शनिवारी पुणे येथून प्रवासी घेऊन औरंगाबादच्या दिशेने निघालेली खासगी बस ही 30 गाव फाट्याजवळ छावणी उड्डाणपुलावर एन मध्यभागी येताच अचानक बंद पडली. बऱ्याच वेळ चालक आणि क्लीनरने बस दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र याच दरम्यान शहरातून वाळूजच्या दिशेने निघालेले उद्योजक, व्यवस्थापक आणि कामगारांची वाहने येत असल्याने या वाहनांच्या 1.5 ते 2 किलोमीटर अंतरापर्यंत दोन्ही बाजूने रांगा लागल्या होत्या. यामुळे अनेकांनी 10 किलोमीटर अंतराचा वळसा घेऊन शरणापूर, भांगसी मातागड आणि रेल्वे स्टेशन मार्गे पैठण लिंक रोडच्या दिशेने वाहने वळवून वाळूजला जाणे पसंद केले, मात्र याचा अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच वेळ वाया गेल्याची खंत उद्योजक कामगारांनी व्यक्त केली. दरम्यान रेल्वे पुलावर वाहनांची मोठी गर्दी पाहून छावणी परिसरातील सतर्क जवानांनी तात्काळ गर्दीच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी बसचा चालक आणि क्लीनर बस दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र जवान आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून तसेच आपल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याने बसचा चालक शेख इब्राहिम यांनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान जवानांनी सुद्धा बस सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र बस दुरुस्त होत नसल्याने आणि वाहतूक कोंडी वाढत असल्याने अखेर वाहतूक शाखेच्या पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतूक कोंडी फोडण्यासह क्रेनच्या मदतीने नादुरुस्त वाहन बाजूला केली. यामुळे या महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.